action. मान हवे का रंडे चलना एक वेळ वाड्याचा अपमान सहन करून पण मजा आऊच अथांग ह्या गोष्टी सोबत मी ना खूप पूर्वीपासून जोडलेलो म्हणजे ही मूळ गोष्ट त्या गोष्टीला मी सिरीज फॉर्मॅटमध्ये बदलताना पाहिलं म्हणजे एपिसोडिक फॉर्मॅटमध्ये ती बांधली गेली तर त्या त्याचं काय म्हणतात बीज रोवलं गेल्यापासून आता शूटिंग पूर्ण होईपर्यंत ती सगळी प्रोसेस मी जवळून बघितली मी पर्सनल आयुष्यात खूप बडबड आहे मी खूप माझा खूप मोठा मित्रपरिवार आहे आणि याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट राहू आहे म्हणजे राहूला मित्र नाही आहेत राहू कोणात रमत नाही तो मोजकंच रिॲक्ट करतो आणि मी एक्झॅक्टली याच्या ऑपोजिट आहे त्याच्यामुळे मायाटी कम्प्लिटली एक वेगळं नवीन पात्र उभं करायचं होतं सो मायाटी तो प्रकार खूप चॅलेंजिंग होता सो सिरीज बघितल्यावर तुम्हाला कळेल मी त्याला कितपत न्याय देऊ शकलो असं बघायला गेलं तर ही एक पॅकेज सिरीज आहे असं मला वाटतं म्हणजे ह्याच्यात लव्ह स्टोरी आहे ह्याच्यात ड्रामा आहे ह्याच्यात इमोशन आहे ह्याच्यात रिव्हेंज आहे ह्याच्यात काय म्हणतात ह्याच्यात सगळ्या पद्धतीचे एलिमेंट्स आहेत एक्झॅक्ट पॉईंट सांगतो तुमचा बाहेर येण्याचा मला असं वाटतं माझ्यात जरा ठेरावाला आहे राऊ केल्यानंतर राऊ प्ले करणं पण प्रचंड कठीण होतं मी त्या प्रोसेस थ्रू गेलो आणि कुठेतरी मला असं वाटतं की माझी शिद्दत मी ओतली खूप जमेल तितका प्रामाणिक राहायचा प्रयत्न केला या कॅरेक्टरला त्याचा मला प्रचंड त्रास पण झाला मानसिक पण ह्या पात्रामुळे माझ्यात जरा ठेराव आला हे मात्र माझ्या बाकीच्यांसाठी पण आणि माझ्या स्वतःसाठी नोटिसेबल आहे got it.